तक मराठा समाज या खाशा पत्रकार परिषदेक हाँ लक्ष्मीकांत नायक सेंट्रल कमिटी सदस्य सगळ्यांचे स्वागत करता। सगळे पत्रकार तसेच प्रिंट मीडिया प्रतिनिधींचे स्वागत करता। आमच्या मध्ये असाच गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष बाब आनंद वागुर्मेकर, तसेच सेक्रेटरी बाब मंगेश कुंडेकर, तसेच ट्रेजरर श्रीकृष्ण आजगावकर, तसेच टेक्निकल कमिटी अध्यक्ष नंदकिशोर शिरगांवकर, तशीच आमची सेंट्रल कमिटी सदस्य उत्कर्ष बाणस्तकर। फुडली सूत्रां हांव आमच्या अध्यक्षाकडे घेता, तिणी सविस्तर हेची पत्रकार परिषदेची माहिती दिली। नमस्कार। आजची खाशेली अशी पत्रकार परिषद गोमंतक मराठा समाजा वतीन आम्ही घडून हाडटा। विषय आसा की गोमंतक मराठा समाजाच्या वतीन प्रत्येक वर्षा आमच्यो गोयच्यो पहिल्यो महिला मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या जयंती दिनी आम्ही मातृ मेळावो, स्नेह मेळावो अशा तरेचे विविध कार्यक्रम वर्षभर घेतात। या वर्षा 7 जानेवारी हो त्यांचा जन्मदिस, पण गोमंतक मराठा समाज केंद्रीय समिती आणि सगळ्या तालुक्याच्या वतीन ही कार्यावळ आम्ही 9 जानेवारी 2022 आयतारा ह्या दिसा आमच्या गोमंतक मराठा समाजाच्या हॉलांत घडून हाडटात। सांगपाक खुशी भोगता की गोंयच्या मळार वावुरणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रीन ताईच्या नांवान आमी दर वर्सा उत्कृश्ट स्त्री कार्यकर्ते म्हणून पुरस्कार दितात, आणि ह्या वर्सा अशे 2 महिला ह्या पुरस्कारा खातीर प्राप्त जाल्ल्यो आसा। तांचे नांव आज आमी हांगा ह्या परिषदेच्या मार्फत घोशीत करता। गोंयच्यो नामनेच्यो एक कार्यकर्ती अशें म्हणुयात, बऱ्यो समाजसेविका पौर्णिमा राजेंद्र केरकर हांकां ह्या वर्सा ताईच्या नांवान दिलो जाणारो पुरस्कार आमी दितात। पौर्णिमा राजेंद्र केरकरांचें काम आमकां सगळ्यांक खबर आसा। गोंयभर त्यो वेगवेगळ्या मळांचे लोकवेद, लोकसंस्कृती अशा ह्या गजाली खातीर काम करतात। तांचे आमी एक तांचे एक नॉमिनेशन आमी आयले आनी तांचे आमी ताका आमी पुरस्कार दिता। त्याच बरोबर डॉक्टर अनुपमा शिरीश बोरकर ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट गोवा मेडिकल कॉलेज हाच्यो त्यो हेड ऑफ द डिपार्टमेंट आसा, बरे तरेच्यो सर्जन म्हणून नामांकीत आसा। आणि अशी अनुपमा बोरकर यांचे कार्य गोंयभरांत आसात आणि बरे कार्य तांचे फुडें येतात, तांचे आमी पुरस्कार तांकांय मेळटले। सो ह्या वर्सा ताईच्या नांवान दिले जाणारे 2 पुरस्कार जे आसात ते प्राध्यापिका ज्यो आमच्यो पौर्णिमा राजेंद्र केरकर आणि दुसरी आसा डॉक्टर अनुपमा शिरीश बोरकर हांकां फावो जाता। ह्याच कार्यावळी खातीर आमकां मुखेल सोयरे म्हणून जे लाभलेले आसा ते प्रकाश वैकुंठ फातर्पेकर आमदार शिवसेना चेंबूरचे आसा, ते मुद्दम खासा सोळे म्हणून ह्या कार्यक्रमांत येतले। ताच्या बरोबर प्राध्यापक मनोज कामत प्राचार्य मल्लिकार्जून विद्यालय काणकोण हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बसयतले। यतीन गुरुदत्त काकोडकर ताईंचो चलो खास निमंत्रीत आसा, आणि कमलिनी ताई पैंगीणकर ज्यो समाजसेविका आसा, माजी नगराध्यक्ष मडगांवच्या नगरपालिकेच्यो एक सामाजिक राजकीय वावुरपी ती ह्यो कार्यावळीची खास अश्यो निमंत्रीत आसा। ह्याच बरोबर हे कार्यावळ करता आसतना आमी मी कोण राजाराम रंगाजी पैंगीणकर आणि बरयले पुस्तक हेची तिसरी आवृत्ती प्रकाशन करता। आणि ह्या दिसा 2018-19 आणि 19-20 ह्या 2 वर्सां खातीर जे आमच्या समाजाच्या भुरग्यां खातीर जे मेरिटोरियस स्टुडंट्स हांच्या खातीर वेगवेगळी विविध पारितोषिकां दवरलेली आसा, ताजे आमी वितरण करतले। कोविडाच्या ह्या 2 वर्सां खातीर आमकां ते करपाक मेळना। आमी 10वीचे भुरगे 12वीचे भुरगे जे त्या टायमार आयले तांकां आमी प्रायजां दिल्ली आणि मेरिटोरियस स्टुडंटांचे आमी फेलिसिटेशन केले। पण आमची वर्सान वर्स KG to PG पर्यंत जे भुरग्यां खातीर म्हणजे 5वेक पयलो आयल्लो 6वेक पयलो आयल्लो हांकां आमी दिता ती आमी 18-19-20 ही पारितोषिकां आमी त्या दिसा डिस्ट्रिब्यूट करतले। त्याच बरोबर समाजाचे काही पुरस्कार आसा, उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार, उत्कृष्ट कार्यकर्ती पुरस्कार, उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, उत्कृष्ट बिझनेसमॅन पुरस्कार, मागीर प्रमिला मराठी सेवा सदन म्हणजे बरो टिचर जावन गेलो निवृत्त ताज्या खातीर ताजो पुरस्कार, असे वेगवेगळे पुरस्कार जे आमी दिता। त्याच बरोबर असे पुरस्कार आमी दितले, तेचे वितरण जातले। आणि 18-19-20 हेच्या खातीर उत्कृष्ट तालुका
प्रथम आणि द्वितीय या पुरस्कारांचे वितरण जातले. त्याचबरोबर उत्कृष्ट तालुका महिला समिती, उत्कृष्ट तालुका महिला समिती प्रथम द्वितीय असे पारितोषिकाचे म्हणजे पुरस्कारांचे त्या दिशा घोषणा जातली आणि त्याचे वितरण जातले. कोविडच्या काळात ही दोन आमची ही कार्यावळ उडलेली, ती आणि ताईंचं जन्म जयंती, या दोन्ही कंबाईन करून आम्ही या वर्षा ताई साहेबांच्या जयंती निमित्तान स्नेह मेळावा 2022 अशा तऱ्हेची एक खासा कार्यावळ 9 तारखेक समाजाच्या हॉलान सकाळचे 10 ते दनपारचे 2 पर्यंत ही आम्ही घडवून हाडटात. ही एक खासा कार्यावळ असल्या कारणान हांव सगळ्यांकडे उलोव मागता की कोविडाचे निर्बंध पाळून या कार्यावळीक सगळ्यांनी हजर रावपाचे असा. आमची हॉलाची कॅपेसिटी जवळजवळ 6 सुमार असा. आम्ही कोविडाचे निर्बंध करून 50% आम्ही ट्राय करतले की 50% लोक विथ ऑल मास्क विथ सॅनिटायझर सगळ्यांक एंट्री दिवन हो कार्यावळ सुटसुटीतपणान आणि व्यवस्थित पार पडटली याची दखल आणि याची सगळी आम्ही जी समाज हाजी हे घेतलो अशें दिसता तुमकां सगळ्यांक. परत एकदा आणि समाजाच्या सगळ्या लोकांक, त्याचबरोबर सगळ्या स्त्री वर्गाक हांव आपणें दिता की ही कार्यावळ ताई साहेब काकोडकर ही गोवा सरकाराची पयली आमची महिला मुख्यमंत्री जावन गेली, कर्तृत्ववान महिला या राज्यात एकूच महिला मुख्यमंत्री आता पर्यंत झाली ती म्हणजे शशिकला ताई काकोडकर. आणि तिच्या आठवणीक हो कार्यक्रम संबंद गोंयभराची कार्यावळ अशी आम्ही कितली वर्सां करता. त्या खातीर सगळ्या कडेन परत मोगाचे मागणे असा की ह्या कार्यावळीक तुम्ही येवचे. ही पारितोषिका असा ती सगळ्यांनी जेंका मेळाली तेंच्यांनी घेवची आणि ही कार्यावळ सक्सेसफूल करची असे मागता. ह्या फुडें आमचे सेक्रेटरी श्री मंगेश कुडेकर तुमचे कडे मी कोण या पुस्तका बद्दल विचार मांडतले. नमस्कार. गोमंतक मराठा समाज केंद्रीय समिती जे आमचे समाजाचे थोर समाजसेवक राजाराम रंगाजी पैंगीणकर हो समाज सुदृढ आणि शैक्षणिक दृष्ट्या आकर्षित करपा खातीर आणि प्रेरणादायक करपा खातीर राजाराम रंगाजी पैंगीणकर हे आमच्या समाजात खूप आवडले आणि 1910 पासून आमचा समाज एकत्रित करपा खातीर त्याने काम केले आणि ते काम करता असताना हे जे आपले किरे आठवणी आशिल्ल्यो आपले जे किरे अनुभव आशिल्ले ते कथन करपा खातीर त्याने एक मी कोण हे 1969 पहिली पुस्तक एक पुस्तक रूपात आपली सगळी माहिती आणि आपले आत्मचरित्र असे त्याने 1969 त्याने पब्लिश केले. त्याका भरघोस उत्स्फूर्त त्याका प्रतिसाद मेळ्ळो. खूप जणांनी त्याचे हे केले की हो एक समाज आमचा गोमंतक मराठा समाज त्या खंयच्या जडणघडणेंतल्यान येयलो त्याने आपला अनुभव कथन करून आम्ही आज ह्या परिस्थितीत पावलेले असा. असे करता असताना मागीर 2000 सालात तेजी दुसरी आवृत्ती केली आणि दुसरी आवृत्ती त्या दुसरी आवृत्ती जेव्हा आम्ही प्रकाशित केली त्यांना पहिल्या आवृत्तीचेर एक आमच्या नामनेचे आणि गोय महाराष्ट्रातले भारतातले नामनेचे लेखक समाजसेवक आणि जे त्याने ह्या पुस्तकाचे स्पेशल अभिप्राय बरेले ते पु ल देशपांडे, काकासाहेब कालेलकर, बाबा बोरकर त्यांची सगळी त्याचे प्रतिक्रिया बरोवन त्याने हो एक समाजाचा एक व्हडलो ठेवा असा हो भुरग्यां फुडें प्रत्यक्ष मेळपाक जाय अशें ताणें ताची प्रस्तावना केल्ली आसा. त्या निमित्यान करून 2000 हे त्याच्यो सगळ्यो प्रती सोंपल्या कारणान आमच्या बरोबर त्यांची स्नुषा कमलिनी पैंगीणकर आणि त्यांचे नातू राजू पैंगीणकर यांच्या मार्गदर्शना खातीर जेव्हा आम्ही त्यांचे कडे मागले की हे परत पुस्तक एकदा प्रकाशित करपा जाय त्यांना हो आपल्या स्वतःच्या खर्चान ते हे पुस्तक प्रकाशित करपाक तयार झाले. आणि ताईच्या स्मृती निमित्त हो 9 जानेवारी आम्ही हो कार्यक्रम दवरलेलो प्रकाशन सोहळा हो मुद्दम खास करून जे आमचे नवे पिढीतले युवक आणि आमच्या समाजातल्या युवकांक त्यांच्या त्याच्या बद्दल आमच्या समाजाची जडणघडण कशी झाली आणि आज आम्ही खंयच्या समाजाच्या खंयच्या स्तराचेर पावला, लोक आमकां ह्या समाजान कशें हे दिता हेची सुद्दां ह्या पुस्तकांत माहिती दिल्ली आसा. आणि त्याचो हो प्रकाशन सोहळा 9 जानेवारीक आमच्या ह्या स्नेह मेळावा जो आमी आयोजित केला त्या हितून हो प्रकाशन सोहळा जातलो.
हाँ तुम्हार मध्यम तर्फे सग्या समाज बधवक हा प्रकाशन सोहळ्यात मुद्दम जो हम राजाराम कन्नाजी पैंगीणकर थोर समाज सेवक जान गेजी उपमा महाराष्ट्र ज्योतिबा फुले जे शोक समाज सेवक आशिले जेने पे एज्युकेशन खीर शिक्षण खीर जे कार्य के लिए अभिप्राय करूँ और लेखना सामयत के आव फुड़ सग पाखी हम तेंचे नातू राजू पैंगीणकर हमें मुद्दम ये प्रकाशन सोहळा करपाचो सांगला आनी ती आमी त्या दिसा हो वितरित करतले प्रकाशन सोहळा करतलो तेन्ना हांव तुमच्या ह्या माध्यमांतल्यान सगळ्या आमच्या समाज बांधवांक कळकळीची विनंती करता की तुम्ही ह्या येवपाचे आनी तेजे पळय जे काम आसा त्या कामाक आमकां आदरांजली दिवपा खातीर तुमी सगळे उपस्थित रावपा जाय आनी म्हाका खात्री आसा की तुमी हे सगळे वेवस्थीत प्रिंट मिडिया म्हणा प्रेस मिडिया म्हणा बाकीच्या सगळ्यांक दितले टीवी मीडिया म्हणा किंवा तुमच्या तुम्ही सगळ्यांनी तेजी व्यवस्थितपणे जाहिरात करून किंवा तेजी हे दिवन तुम्ही हो कार्यक्रम सक्सेसफूल तुमच्या माध्यमात जातो अशी आम्ही अपेक्षा धरता देव बरे साधारण हे कितलं आहा समाज पॉप्युलेशन कितलं आहा गोव्यात 70,000 आसा 70,000 आणि ना आता गेली 4-5 वर्षं झाली आम्ही करतात पहिल्या वर्षा आम्ही जे स्त्री उत्कृष्ट स्त्री पुरस्कार मध्ये उभाचो जन्म विषय आणलो त्या वर्षा पहिलीच आम्ही कमलेनीताई पैंगीणकर आणि आमची आशाताई सावर्डेकर हांका दिले फाटल्या वर्षा आम्ही डॉक्टर ललनाताई बकले आणि आमचे डॉक्टर जयंती नायक तिका दिले पुरस्कार आणि या वर्षा आम्ही पौर्णिमा केरकर आणि मॅडम समाजाचे ना आम्ही एक विषय असो धरला की सगळ्या गोयच्या एकंदरीत महिला वर्गा खातीर जो बऱ्यो बऱ्यो महिला काम करतले त्यांना आम्ही हो पुरस्कार दितले पुरस्काराचे स्वरूपही बरे असा की 4 श्रीफळ मानचिन्ह आणि 5,000 रुपया रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असा आम्ही या माध्यमातल्यान एक ताई साहेबांचे कार्य सगळ्या महिलांकडे पावचे आणि महिला आमच्यो गोयच्यो बरे तरेच्यो वयर पावतो हो उद्देश धरून हे पुरस्काराची घोषणा केली असा व समाजापुरतो मर्यादित ना पुरस्कार भंडारी समाजाचो मुख्यमंत्री असतो आणि हे असतो भाऊसाहेब बांदोडकर जाऊन सुशील ताई हे मुख्यमंत्री जाऊन गेले तुमच्या समाजाचो काय तुमचं डिमांड ना की आमच्या समाजाचो मुख्यमंत्री असतो कितले पॉप्युलेशन असा तुमची तुमचं कसं काय ना डिमांड बरो प्रश्न तुम्ही विचारलो भाऊसाहेब हो गोमंतकाचो भाग्य विधाता तो सगळ्या समाजाचो आशिल्लो ताई साहेब मुख्यमंत्री झाली सगळ्या समाजाक हे आशिल्ली एकाच समाजा पुरते मर्यादित असे त्यांचे केन्नाच राजकीय नेतृत्व नाशिल्ले आम्ही तसोच आमचा अभिप्राय आम्ही तसेच अभिप्रेत करता की बरे तरेचे समाज म्हटल्यानंतर आम्ही मागणी करप हो विषय करच्यापेक्षा बरे तरेचे सगळे लिडर जावचे आणि जे जे भाऊसाहेबांचो आदर्श घेऊन ते लिडर पुढे वयचे असो आमकां दिसता त्यामुळे गोमंतक मराठा समाज आमच्या समाजाचो लिडर करात ताका मुख्यमंत्री करात अशा तरेची मागणी केन्नाच आमचे कडे ना आम्ही करपा करिनात कारण आमकां दिसता की जे भाऊसाहेबान कार्य सगळ्या समाजा खातीर केले तसोच गोमंतक मराठा समाज हो सगळ्या गोमंतका खातीर काम करपाचे एक हे दवरता त्यामुळे ही संकुचित वृत्ती घेऊन आम्ही पुढे वयचे वचपाक सोदिनात आता सांगपाचे म्हळ्यार एक आमकां तुमकां सगळ्या गोंयकारांक आमी सांगूंक सोदता की 1930 सेवा सदन म्हणून गोमंतक मराठा समाजान एक प्रकल्प उभो केलो सेवा सदन करता आसतना दोन विशय आशिल्ले की गोंयचे भुरगे जे खेड्यापेड्या पाड्यांनी आसा तांकां बरें एज्युकेशन मेळपा खातीर जर पणजे येवपाचे जाल्यार त्या टायमार रावपाची सोय नाशिल्ली आमच्या समाजान ती उपलब्ध करून दिली मळ्यान सगळ्या समाजाचे लोक थंय मळ्यान रावताले भुरगे येऊन शिकून गेल्ले आसा आमचे आमच्या समाजाचे कुशल संघटक खरें म्हळ्यार ते गोंयचे एक आगरकर शिक्षणा खातीर क्रांती केल्ले नारायण मराठे कारवारकर हे त्या टायमार ते सेवा सदन चलयताले आणि थंय सगळे समाजाचे लोक येऊन रावताले ह्याच आमच्या ह्याच फ्लोराचेर हांगा वर्कींग वुमन हॉस्टेल आशिल्ले ज्यो वुमन्स वर्कींग करताल्यो काम करताले पणजे तांच्या खातीर हांगा रावपाची एक सोय आशिल्ली सगळ्या समाजा खातीर म्हणजे गोमंतक मराठा समाजान सगळ्या समाजाचे बरे जावचे हे त्या टायमा पासून पळयले
स्वातंत्र्याच्या पहिली आमच्या समाजान उभ्यो केल्ल्यो 30 मराठी शाळा आशिल्ल्यो गोयच्या सगळ्या खाड्या पेडणे ते काणकोण पर्यंत. जेन्ना भाऊसाहेब बांदोडकर आयले ते शाळेचे रुपांतर प्राथमीक शाळेन झाले, म्हणजे त्यो गव्हर्नमेंटान टेक ओव्हर केल्यो. अशा तरतरेचे शिक्षणाचे भरीव कार्य समाजान केल्ले आसा. आज आमी तेच पावल फुडें व्हरता आसतना, तीच मोख फुडें मारता आसतना आमी कितें केलें की समाजाचे कार्य फुडें व्हरपा खातीर प्रत्येक तालुका वायज आमी तालुका आमच्यो केंद्र समिती उब्यो केल्ल्यो आसा, ते काम करता. त्याच बरोबर महिला समिती कार्य करता. आयज समाज दोन नवे प्रोजेक्ट घेऊन येतात सगळ्या समाजा खातीर, नॉट सिमीज फॉर गोमंतक मराठा समाज. एक म्हटल्यार आमी बिचोले गोमंतक मराठा समाजाच्या नावाचे इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग म्हणून नवो एक प्रोजेक्ट आमी उभो करता. तेजी कोनशिला फाउंडेशन येणाऱ्या 2 महिन्यांनी बी जातले. गोयान IAS IPS अशा तरेच्यो ज्यो UPSC एग्जामी नीट मागीर CET IIT नेट सेट अशा तरेचे एक मार्गदर्शन करपी भुरग्यांक आमच्या फुडें व्हरपा खातीर अशें एक प्लॅटफॉर्म आसचो अशें म्हणून आमी 3.5 कोटीचो प्रकल्प आमी थंय उबो करता, ताका नांव दिता इन्स्टिट्यूट ऑफ लर्नींग. सगळ्या भुरग्यां खातीर अशें एक इन हावस एक थंय उबें जावचो हो एक आमच्या दोळ्यां मुखार प्रयत्न आसा. तशें आमी सुरू केल्लें आसा, आमची फायलूय क्लियर जाल्ली आसा. इट हॅज गॉन फॉर कन्स्ट्रक्शन लायसन्स, तें मेळ्ळें की हो एक वेगळे तरेचो उपक्रम आमी करता. आनी तें करता आसतना सगळ्या भुरग्यांक गोमंतकांतल्या इरिस्पेक्टीव ऑफ कास्ट क्रीड इरिस्पेक्टीव ऑफ रिलीजन थंय तें मेळटलें मार्गदर्शन. आनी हितूंतल्यान गोंयचो भुरगो ह्या कॉम्पिटेटीव एग्जामी खातीर एक सक्षम जावचो, कारण आयज गोंयान अशा तरेचें कांयच उपलब्ध ना. भुरगो टॅलेंटेड आसा पूण हें ताका मेळना, करियर गायडन्स हें मेळना किंवा कशे तरेचे आन्सर करप ह्यो कॉम्पिटेटीव एग्जामी, ही प्लॅटफॉर्म उपलब्ध ना म्हणून आमचो भुरगो आयज त्या लेवलाक पावना हो विचार दवरून आमी करता. ताजो आमी विशय एक सुरू केल्लो आसा. दुसरो एक प्रकल्प आमी सुरू करता तो म्हणजे आमचे आद्य संघटक नारायण मराठे कारवारकर यांच्या नावान एक सेवा केंद्र आमी मळ्यांतल्या त्या सेवा हितून उभो करता. 26 जानेवारीक ताजें उद्घाटन जातलें. थंय आमी जे सगळे बॅड रिडल लोक आसता तांच्या खातीर ज्यो बॅड्स क्लचीस व्हीलचेअर्स हे जे ही साधनां जाय पडटा ही वापरा आनी परत हाडून दिये ह्या तत्वाचेर आमी सगळ्या लोकां खातीर तें एक आमी सुरू करतात. ताजें उद्घाटन 26 जानेवारीक जातलें. ऑलरेडी हें आमी हें केल्लें आसा, लोकां कडेन सगळ्या लोकांनी हाका देणगी बीन दिल्ली आसा, ताच्या माध्यमांतल्यान हें जातलें. म्हणजे काणकोण ते पेडण्या पर्यंतचो खंयचोय मनीस बॅड रिडन आसा आनी हीं उपकरणां खातीर ताका वंचीत जावचें न्हू, आमी ताका ती व्हरप ती वापरप आनी हाडून परत दिवप अशे तरेचें एक मोठें सेवा केंद्र आमी सुरू करता 26 जानेवारीक. असे उपक्रम आमी करतात गोमंतक मराठा समाजान. उपकरणां मेळटली ना, पेशंटाक दवरपाचे ना, सध्या उपकरणां मेळटली आमची, ताणें ती व्हरप वापरप आनी हाडून परत दिवप इतले पर्यंत. आतां पर्यंत एक गोमंतक मराठा समाजान एक बरी गजाल केली आनी ताचें शिक्षण सरकारान अनुकरण केलें हें सांगपाक म्हाका एक अध्यक्ष म्हणून अभिमान दिसता की बिनव्याजी सरकारी बिनव्याजी कर्ज ही आमी 2000 ही आमी सुरू केल्ली. खंय भुरग्यां खातीर एज्युकेशन लोन आमी दितात, खंयचोय प्रोफेशनल भुरगो आसा ताका एज्युकेशन आनी बिनव्याजी कर्ज योजना म्हणून सुरू केल्ली. आज पर्यंत आमी 1.20 कोटी रुपया हे वितरीत केल्लें आसा. ताजो फायदो जवळ जवळ 170 भुरग्यांनी घेतलेलो आसा. मागीर दोतोर जातलो आं कितले मेरेन दिता कितले आमी सादारणशे ते 3 लाख पर्यंत दिता. 3 लाख पर्यंत दिता मागीर त्या भुरग्यांक शिकल्या नंतर नोकरेक लागल्या नंतर ते परत दिवप अशा तरेचे ते करता. मागीर तेच पयशे आमी परत रोटेट करून आज पर्यंत 1.20 लाखाच्या वयर आमचे ते हे जाल्ले आसा. हे गोमंतक मराठा समाज 170 भुरग्यांनी लाभ घेतलो.